नो पार्किंग मध्ये गाडी उभं करून हिरोगिरी करणं मीरा रोडच्या जोडप्याला चांगलंच महागात पडलंय. या हिरोला अटक करताच पोलिसांसमोर ढसाढसा रडू लागला. असं पुन्हा करणार नाही म्हणून विनवण्या सुद्धा करू लागला. मात्र या उर्मट सिंगचा स्वभाव खरोखरच असाच आहे की या कारवाईमुळे झाला आणि नक्की कारवाई योग्य होती का या सर्वांचा आढावा घेतलाय आम्ही घटनास्थळावरून. गुरुवारी दुपारी 2:30 ही क्लिप. मीरा रोड पूर्वेला मुख्य रस्त्यालगत अरुण सिंग या पठ्ठ्यानं आपली गाडी नो पार्किंग बोर्डच्या खाली उभी केली आणि त्यावर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्ण दबडे यांच्या अंगावर धावून थेट अर्वाच्य आणि दादागिरीची भाषा बोलू लागला. आणि मग काय, त्याच रात्री उचललं पोलिसांनी आणि केला गुन्हा दाखल अंडर लॉकअपमध्ये आणि पोलिसाला थेट वर्दी उतरवीन, चिरून टाकेन, पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणारा हा अरुण सिंग चक्क ढसाढसा रडायला लागला. त्याची पत्नी मीना सिंग गयावया करू लागली. मीरा रोडच्या रामदेव पार्क येथील न्यू साई अंगण या सोसायटीत राहणारा हा अरुण सिंग खरंच चांगल्या स्वभावाचा आहे का याची चौकशी आम्ही केली तर उत्तर नाही असं मिळालं. त्याची पत्नी मीरा रोडमध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते आणि तो घरीच असतो. सोसायटीतही त्याची अशी मुजोरी आणि भांडणाची भाषा सुरूच असते. त्याच्याबद्दल बोलण्यास सोसायटीतील कुणीही कॅमेरासमोर आलं नाही. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो जिथे मीरा रोड मुख्य रस्त्यालगत अरुण सिंगने गाडी पार्क केली होती आणि पोलीस कर्मचारी दबडे यांनी कारवाई केली होती. मात्र ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड होता. पोलिसांनी जी कारवाई केली त्यात केवळ 200 रुपये दंड होता. मात्र हिरोगिरी करण्याच्या नादात अरुण सिंग आणि त्याची पत्नी मीना सिंग यांना जेलची हवा खावी लागली. ठाणे न्यायालयाने दोघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पहले सोचना मांगता था ना.